महिनाभराचा मध्ये अवकाश होता, जरा सुद्धा कुठं आपल्याला अंदाज आला नाही. या काळामध्ये मी जेव्हा लोकांच्यावर चर्चा करायची त्यावेळी सांगायची की आमच्या गावात असं मतदान झालंय, तसं मतदान झालंय, ते झालं. परंतु मगाशी वैभव कांबळेंनी सांगितलं तसं, हे जे काय धार्मिक आणि एकूणच राजकीय ध्रुवीकरण झालं, म्हणजे मोदी पाहिजे असा म्हणणारा एक वर्ग त्यांना पंतप्रधान करायचा आहे, 400 खासदार त्यांची निवडून आणायचे आहेत आणि मग मला त्यांना जे जे काय करायचं आहे ते करून घ्यायचं आहे असं म्हणणारा एक विचारधारा आणि त्यांना पराभूत केलं पाहिजे म्हणणारी एक विचारधारा आणि ह्या विचारधारेमध्ये अनेक सामान्य माणसंसुद्धा त्याच्यामध्ये त्या ध्रुवीकरणामध्ये बळी पडली. आणि त्यामुळं आपण जो काही सामान्य माणसाचा विचार घेऊन चाललेलो होतो तो विचार ह्या सगळ्या वावटळीमध्ये लोकांच्या डोक्यामध्ये शिरला नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण काय सांगत होतो, मला का खासदार व्हायचं आहे, तर आज कुठलाही उद्योगपती येतो, बँकेचं कर्ज काढतो, बुडवतो आणि देश उडून करून जातो. असं जवळपास 14-15 लाख रुपयाची कर्ज उडवून उद्योगपती गेले. मग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देत असताना या बँका का हात खळखळ करतात, त्यांना का कर्ज मिळत नाही, हा मुद्दा आपण घेतलेला होता. पण आमच्या विद्यार्थ्यांनी ते समजूनच घेतला नाही. मला खासदार व्हायचं होतं कारण मला सगळे लोकसभेमध्ये आवाज उठवायचा होता. जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली नसती तर यावर्षी सुद्धा आम्ही 4,500 रुपयाच्या वर उसाला भाव घेतला असता. तो का आमच्या साखरेच्या निर्यातीला बंदी घातली हे इतर खासदारांची विचारण्याची हिंमत नव्हती, म्हणून मला त्या ठिकाणी जायचं होतं. तर ते आमच्या ऊस उत्पादकांनी सुद्धा लक्षात घेतलं नाही, कारण त्यांनी लक्षात घेतलं असतं तर एवढी कमी मत मला मिळालीच नसतं. तोच मुद्दा खताच्या दरवाढीचा आहे, तोच मुद्दा शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नाचा आहे, सोयाबीनच्या दराचा असेल किंवा अन्य दराचा असेल, हे प्रश्न देशाचं धोरण जिथं ठरतं त्या ठिकाणी चरलं असतं आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ती भूमिका घेऊन जायची होती. परंतु त्याच्यापेक्षा लोकांना महत्त्व वाटलं कशाचं वाटलं, तर ते मोदीला ठेवायचं काय घालवायचं, त्याच्यामध्ये दुर्दैवानं आमची सगळी सामान्य माणसंसुद्धा बळी पडतो आणि त्यामुळं आपण एकाकी पडतो. ही जी काय विचाराच्या मुक्षित तयार झालेली जी काही कार्यकर्ते त्यांची तेवढी मतं आपल्याला मिळू शकली, पण बाकीचे कारण ह्या बाबतीत एरवी शेतकरी तरी ठाम असतो आमच्यावर, त्यावेळी सर्वसामान्य शेतकरीसुद्धा कितपत ठाम राहिला त्याबद्दल मला शंका वाटायला लागलेली आहे. आणि त्यामुळे हा सगळा विचार केल्यानंतर आता मला वाटतं की गेली 25-30 वर्ष ही चळवळ मी चालवतोय. आता एक पिढी बदलली आहे, आता राजकारणाकडे समाजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत चाललेला आहे आणि त्यामुळं कदाचित लोकांना असं वाटलं असेल की हे जुनं झालं असंही वाटू शकतं. त्यामुळे या सगळ्यावर आपल्याला एकदा पुनर्वचना काहीतरी करून करावा लागेल. परंतु आता ही ती वेळ नाही आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी माझ्या शब्दाखातर अपार मेहनत घेतली, परंतु दुर्दैवानं मी तुम्हाला विजयाचा जल्लोष करायला संधी उपलब्ध करून देऊ शकलो नाही, त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. परंतु याचा अंतर्मुख होऊन आपण सगळेजणांचा निश्चितच विचार करू. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता शांतपणे सगळेजण आपापल्या घराकडे जा, आपण काही दिवस याच्यामध्ये अंतर्मुख होऊन विचार करू आणि मग पुढे काय करायचं ते निर्णय घेऊ. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.